कार्यकर्त्या नाही, आपण नाही विरोध करू शकत, मी गमावलेला आहे. मी ज्यांच्या अंगा खांद्यावर वाटलो, मुलासारखं नातवासारखं, आणि जे माझ्या श्वासाचा घटक झालेले होते त्यातले एक पानसरे दुष्काळात त्यांनीच मला दिलं खायला. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून पुस्तक विकायला लोक अंबेमध्ये माझं खातं उघडलं. कपडे घेत होते मला पानसरे, गोविंद पानसरे, माझे वडील होते. मी पानसरेंना गमावलेला आहे. मी नरेंद्र दाभोळकरांना गमावलेला आहे. माझं सगळं साहित्य कानडीमध्ये घेऊन जाणाऱ्या आणि माझ्याशी वडिलासारखा संबंध ठेवणाऱ्या, माझा अतिशय जवळचा मित्र असलेल्या मी कलबुर्गीना गमावलेला. माझी एक छान मैत्रीण असलेल्या गौरीला मी गमावले. कसं काय भरपाई करायचं? कोणता पुरस्कार मला ही भरपाई करून देणार आहे? त्यामुळे मी पुरस्काराकडे सुद्धा खूप असं पाहत नाही. मला असं नेहमी कधी कधी तरी वाटतं, लढणाऱ्या माणसांची संख्या खूप कमी झालेली आहे. मरणे किती वेळा चुकवली हिची संख्या मोजणाऱ्यांची पण कमी झालेली आहे. कुणीतरी एक वेड्यासारखं लढत आहे सगळं सोडून, आणि अशा वेड्यांची पण समाजाला गरज असते. त्यातला एक वेडा कदाचित मी असेल. मी जर अजून लढायचं असेल तर मला पुरस्कार द्यायला पाहिजे म्हणूनही हा पुरस्कार दिला गेला असेल. मला लढायचं पाठिंबा म्हणून दिला गेला असेल. हे काय काय गमवलेलं आहे मी. मी ह्यांच्याकडून लिहायला शिकलो, मी ह्यांच्याकडून तत्वज्ञान शिकलो, मी बोलायला शिकलो, मी चालायला शिकलो, मी संघटन बांधायला शिकलो ह्या चौघांच्याकडून. गौरीचं काही तेवढा रोल नव्हता कारण ती माझ्याच वयोगटातली होती. पण हे तिघ गमवून बसलेला आहे. मी कधीच नाही विसरू शकणार. चला मी स्वतःला खूप लढवया, खूप लढवया, खूप लढवया. चला कुठे झक मारत होते ही तीन बाप मेले तेव्हा. माझं मन मला कधीच माफ करत नाही. कसली ताकद, कसला शब्द, कसलं आंदोलन, कसलं काय? एक बाप मरतो, दुसरा बाप मरतो, तिसरा बाप मरतो, आणि मी अगदी नाल्या नासा आकडे मोजत राहतो. ह्या तीन घटना मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकत. मी समाज बदलायला आलो होतो, मी जग बदलण्याची शपथ घेऊन आलो होतो, पण मी फेल गेलो कारण एकाच वेळेला तीन बाप गमावून बसलेला. आणि आज अशा परिस्थितीत आहोत. कुणी सांगावं चौथा बाप गमेल, कुणी सांगावं पाचवा बाप गमेल, कुणी सांगावं स्वतःलाच गमेल. एका विलक्षण घातक दहशतवादी बनलेल्या, स्फोटक बनलेल्या परिस्थितीमध्ये आपण आता येऊन पोहोचलेलो आहे. बाईला जाळलं तर कुणीच विचारत नाही, पण गायीला खडा मारला धर्मयुद्ध होतो. माणसाला काहीच आयडेंटिटी द्यायचं नाही, पण गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्यायचा. सरकारी शाळेत पोरांना शिक्षण द्यायचं नाही, पण दक्षिणेकडे पुन्हा गायांना संस्कृत शिकवण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. बघता बघता एवढी 62 घरं चालता चालता अशा कोणत्या जगात मी येऊन पोहोचलो? कधी कधी राग पण येतो मला माझा, कधी कधी नव्या पिढीचा पण राग येतो. चला हे व्हॉट्सअपवरून बाहेर पडायलाच तयार नाही. माझा मी
माझा मी हे जे मी पण त्याच्यामध्ये नव्या भांडवलशाहीने घुसवलेलं आहे, त्याला सेल्फ सेंटर्ड केलेलं आहे, त्याच्यातून तो बाहेरच पडायला तयार नाही आहे. तो वाचत नाही, तो लिहित नाही, तो बोलत नाही, तो कुटुंबात राहत नाही, तो ह्या सगळ्या परंपरांचा काही अभ्यास करत नाही, नातं सांगत नाही. एक असं जग सेल्फ सेंटर्ड झालेला एक माणूस विरुद्ध सगळी माणसं, आणि इथे मदत मागण्याची आता शक्यता नाही राहिलेली, कुणी मदतीला येणार नाहीये. आता जग कसं बदलायचं? मी खूप खुश होतो माहितीये, मी देवदासीवर लिहित आलो आणि देवदासी प्रतिबंध कायदाच झाला. चला हमने तो दुनिया बदलली, कायदाच झाला. मी नग्न पूजा बंद करा म्हणून मार खात होतो, पुढे नग्न पूजा बंद करण्याचा कायदाच झाला. किती मोठी अचीवमेंट होती माझी. मी भटक्यांच्यासाठी गावाच्या गावं वसवलेली आहेत. मी घुस आणि उंदीर खाणाऱ्या आदिवासींच्यासाठी धान्याच्या भरलेल्या बैलगाड्याच्या बैलगाड्या पाठवलेल्या आहेत. येस, आय वॉज चेंजिंग द वर्ल्ड. आता काय करायचं हा प्रश्न मला सतत छळत असतो. आणि पुरस्कार मिळाला, तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, ज्या क्षणाला मी त्याशी स्मृतिचिन्ह घेतलेलं असतं त्या क्षणाला मी टेन्शनमध्ये गेलेला असतो, माझी शुगर डाऊन झालेली असते, खूप जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकते. आणि हे आपलं डोक्यातून मी कधीच ठेवलेलं नाही. मी लेखक आहे की मी मला काय देणं घेणंच नाही याच्याशी. मी माझ्यासाठी लिहितो, मला मोकळं होण्यासाठी लिहितो. तुम्ही लेखक म्हणता की नाही, मला कुठे काय गरज आहे त्याचे, कारण मला लेखक व्हायचंच नव्हतं आणि मी कधीही लेखक आहे म्हणून पोच केलीच नाही. खुन्नस म्हणून मी निवडणूक लढवली होती अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची, खुन्नस, कारण मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे, मी कर्नाटकातला आहे, ह्याला काय मराठी येतं, ह्याला काय लिहिता वाचता येतं. म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांनीच संमेलनाचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. हे पुसून काढायचं कधी ते पुसून काढायचं. आणि अशी निवडणूक लढवली की निवडणुकीच्या इतिहासामध्ये पाच रंगी लढतीमध्ये माझ्या एवढी मतं घेणारा उमेदवार माझ्या पूर्वी 83 वर्षात कधीच झाला नव्हता. एवढी मतं मी ते काय देत होतो, पुन्हा मला बळ देत होतो. आणि हे बळ कशासाठी? हायला येडाय, माथे फिरू आहे, ह्याला लढायला सांगायचं, जा निवड. मला काहीतरी सांगायला पाहिजे लोकांना. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला एक फायदा झाला, तुम्ही विश्वास ठेवताय की नाही माहिती नाही मला, पण मला खूप लांब पल्ल्यावरच दिसत. माझा चष्मा जरी असला, माझा चष्म्याचा नंबर जरी वाढलेला असता, तरी मला लांब पल्ल्याचं दिसत, परफेक्ट दिसत एकदम. तुम्ही म्हणाल हे काय भानामध्ये आहे का, असं कसं काय दिसत? लांब पल्ल्याचं एवढ्यासाठी दिसत कारण मी माझ्या आयुष्यातली 45 वर्षे ज्यांची उंची 6-6.5 फूट आहे अशा सुर्व्यांच्या खांद्यावर, अशा रावसाहेबांच्या खांद्यावर, अशा अजून कोणाकोणाच्या तरी खांद्यावर मी उभा आहे. त्यामुळे त्यांची 6.5, माझी 6-13 फुटावरच मला दिसत. मी नेहमी सांगतो, येस, माय प्रिडिक्शन आर ऑलवेज परफेक्ट. मी काय कुडमड्या जोशी नाही आहे, पण साला आपलं प्रिडिक्शन खोटं ठरलं असं सांगावं. ते निवडणुकीतलं काय होणार ते पण मला कळतं, आणि आदिवासी पोरगा आयएस होईल का नाही हे पण कळतं, देवदासीची पोरगी पास होईल का नाही मला हे पण कळतं, कारण मी एका क्रांतिकारी विचाराच्या खांद्यावर उभा आहे. आणि खांद्यावर उभा राहण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते, कारण कुणालाही शेजारचा माणूस आपल्या खांद्यापेक्षा उंच झालेल्याला आवडत नाही, टंप करतात. कधी मालक मजुराला मोठा होऊ देत नाही, कधी बाप पोराला मोठा होऊ देत नाही, कधी नवरा बायकोला मोठा होऊ देत नाही. खांद्याच्या वर नाही जायचं, काय तुझे भानगड असेल ते खांद्याच्या खांद्यापर्यंत.
पण मी इतका भाग्यशाली झाला, असे जबरदस्त असे क्रांतिकारी खांदे मला मिळाले, मस्त खेळ मांडलेला आहे. आय एम व्हेरी हॅपी. आणि मला कधी कधी वाटत की माझे आई वडील गुलाम आणि अडाणी असल्यामुळेच हे मला सगळं जमलं. काहीच कळत नाही. आणि कधी कधी मी भावूक होऊन सुद्धा असं मी म्हणतो, सरा मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून जे बोललो हातात कागद न घेता पावणे दोन तास, मी तिथे पण विक्रम केला. मी 84 वर्षातला पहिला अध्यक्ष होतो हातात कागद न घेता मी बोलत होतो. मी कुणाची मदत न घेता स्टेजवर चढलो, कारण तोपर्यंत सगळे 70-80 वर्षांचेच अध्यक्ष व्हायचे. माझ्या पायाने चढलो मी. पण आतलं एक मन हळवळून सांगायचं की माझ्या आईला एक वाक्य जरी कळेल ना, चला आपल्या आयुष्याचं सोनं झालं. पण नाही कळलं. कधी कधी वाटतं मी किती शिकलो हे जरी तिला कळलं ना, तरी आयुष्याचं सोनं झालं. कधी कधी वाटतं संपादक म्हणजे काय असतं हे कधीतरी तिला कळेल. पण नाही कळलं. पोरग काय करत, पेपर छापायला जात. एक शांत मन असं ते शांत. आणि ज्या दिवशी माझी आई मला रागाने वेडी म्हणाली, त्या दिवशी मी खात्री करून घेतलो की आता आपल्यातला शहाणपणाला प्रारंभ झाला आहे. कारण आई वेडी म्हण, आणि मग तिला वेडी म्हणायची सवयच लागली. बुक वाचून वाचून ना ह्याच्या मेंदूत किड पडलेले आहेत, लय येडाय. रस्ता पक्काय असं वाटायचं मला. आणि हा जो सगळा समूह आहे, मी आता आता विचार करतो, वेळ मिळेल तसा विचार करतो की आपल्या लेखक बनण्याच्या प्रेरणा कोणत्या होत्या. कुणीतरी मुलाखत घ्यायला आलं ना, तर आतल्या आत मी असं फेल गेल्यासारखं वाटत, कारण प्रेरणा नाहीये. प्रेरणा एकच होती, टू चेंज द सिस्टम, टू चेंज द सिस्टम. आणि तिची भूक लागली होती मला, तिचं व्यसनच लागलं होत की हे कधीतरी आतून बाहेरून बदलायला पाहिजे. असा समाज जो विषमता मुक्त आहे, असा समाज लिंगभेदापासून मुक्त आहे, असा समाज जातीपासून मुक्त आहे. मी दिवसातून मोजता येणार नाही एवढ्या वेळेला स्वप्न पाहतो. आणि मी अनेक वेळेला माझा मी आनंद घेतो, माझी मी शिक्षा घेतो. कुणी दारात भिकारी आला की त्याच्या खांद्यावर हात टाकून मी टपरीवर चहा प्यायला जातो. सो लेटेस्ट अंडरस्टँड, तू शिकलेल्या माणसाविषयी काय बोलत असेल, तू नव्या वर्गातल्या माणसाविषयी काय बोलत असेल. मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे असंख्य घर फिरून काढलेले, जेवढ्या जडव्या मानवी जीवनातल्या ट्रॅजेडी आहेत, ज्या ढिगाऱ्याखाली 25 लोक मेलेले होते, त्याच ढिगाऱ्यावर बसून त्यांच्या कुटुंबातली एकमेव बाई आक्रोश फोडताना भूकंपाच्या वेळेला तिचं डोळ पुसत होतो मी, कारण भूकंपाच्या ठिकाणी पहिल्यांदा गेलेला मी पत्रकार होतो. किल्लारीचा भूकंप, आपण काय असली वर्धापन दिन वगैरे करू नये. 10वा वर्धापन, सो वाट, सो वाट, सो गॉन इज गॉन. जिसने खो दिया वो तो खो ही दिया. आणि मग असं मला भावूक करणारे हे सगळे घटना आहेत. 25 मुर्दे आहेत, मडे आहेत मातीच्या खाली, आणि वर ती बाई अशी वेड्यासारखी माती उकरायचा प्रयत्न करते की जो ढिगारा बुलडोजरनी पण निघणार नव्हता. एक छोटे थकलेले हात घेऊन
मला असं वाटत होत आपण किती कमजोर आहोत. माती खालचं एक पण मडतीच्या मांडीवर आपण ठेवू शकत नाही. हे सगळे माझे लिहिण्याचे विषय होत होते. सुगावा माझ्या जीवनामध्ये आला आणि माझ्या एका प्रकारची वेगळ्या शिक्षणाची शाळा चालू झाली. माझा कविता संग्रह कोणी छापत नव्हता माहितीये. तुम्ही कवीच नाही हो, तुम्ही गद्य लिहा ते छाप. आणि विलास वाघांनी एका जाहीर समारंभामध्ये माईक जवळ येऊन सांगितलं की आम्ही ह्याचा काव्यसंग्रह छापू. इतका आनंद झाला मला जागतिकीकरणात माझी कविता हा काव्यसंग्रह तुम्ही छापला. तो लगेच मराठवाडा विद्यापीठात 100 मार्काला लागला. लगेच त्याला 3-4 पुरस्कार मिळाले. सुगावा कधी कथा कविता छापत नव्हतं, पण त्याने कथा छापायची सुरुवात केली ती माझ्या पुस्तकापासून. रंग माणसांचे माझ्या आयुष्यातला पहिला कथासंग्रह त्यांनी छापला. त्याला 19 पुरस्कार मिळालेले. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं जे सुगावं छापतं ना त्यालाच पुरस्कार मिळतो. हे असं किती जणांचा मी लाभार्थी आहे, कारण माणूस एकटा कधी घडत नसतो त्याच्यावर माझा विश्वास आहे. इट इज प्रॉडक्ट ऑफ सोसायटी, कल्टिवेटेड बाय सोसायटी आणि बेनिफिशरी ऑफ सोसायटी. म्हणून आपल्या दृष्टीनं समाज महत्वाचा. मला कोणी विचारलं समाज महत्वाचा की आई महत्वाची, मी समाजाच्या बाजूने कौल देतो. मला कोणी विचारलं संसार महत्वाचा की समाज महत्वाचा, मी समाजाच्या बाजूने कौल देतो. आणि तो कौल देतो म्हणूनच मी लिहिते राहतो. नारायण सुर्वेंच्याकडून मी एवढं शिकलो, तेही माझे वडील होते. बाबुराव बागुली माझे वडील होते, कुसुमाग्रजी माझे वडील होते, पण ते नैसर्गिक मरण त्यांना मिळालं. मी त्यांच्याकडून एकच शिकलो, माणूस जसा जगतो तसाच तो शब्दामध्ये व्यक्त झाला की चांगलं साहित्य जन्माला येतं. आणि अण्णाभाऊंची व्याख्या मी मला खूप भावली होती की कल्पनेचे पंख लावून कधी साहित्य लिहिता येत नाही. आपल्या सळसळणाऱ्या वेदना, आपले खळखळणारे आश्रू, आपल्या सगळ्या जगण्या मरण्याच्या लढाया, आपल्या अंगावरच्या जखमा, जखमेतल्या जखमा, हे सगळं जे मांडतं ते खरं साहित्य असतं. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना सुद्धा कवितेत आपण कधी नसलेल्या प्रेयसीच्या गालावर नसलेला तीळ शोधायला गेलोच नाही. तो नव्हताच ना. आणि तेव्हा ठरवलं होतं बायको जरी केली तर तीळ नसलेलीच करायची. शोधायची भांडगड नको आपल्याला. ते काय बोलणार नाही कारण पैसे तिला दिलेले. सभागृहाच्या बाहेर जाईपर्यंत नंतर घेईन मी. हे सगळे याने शिकवलेलं आहे मला. जसं जगतात तसं लिहा. जगणं आणि लिहिणं ह्याच्यामध्ये जेव्हा घ्या पडतो तेव्हा समजावं लेखकाने बेमानी केली. बेमान हो जाता है. जीता एक है और लिखता अलग है. वो बेमानी करता है लिटरेचर के साथ. आणि बेमानी करणारं साहित्य माणसाच्या हातात येऊ शकतं पण काळजात कधी जाऊ शकत. मी इतका भाग्यशाली आहे, महाराष्ट्र 15 कोटीचा आहे, पण मी तुम्हाला ठामपणे आकडेवारी सांगतो की मी किमान 5 कोटी लोकांच्या काळजामध्ये असा फेविकल सारखा चिकटलेला आहे ना, त्याला किसी की हिंमतीने मुझे बाहेर निघाले. मी त्यांचा पार ठेवून जातो तुम्ही. आणि समाज मग इतको वेड्यासारखा माहित आहे का आपल्याला एक सुपरस्टार बनवत होतो. पुरगीचं लगीन आहे कोणत्या दिशेनं स्थळाला जाऊ, मला कोण म्हैस कोणती विकत घेऊ, कोणत्या डॉक्टरकडे पोराला नेऊ, कोणत्या मिडियम मध्ये घालू, असं का करतो समाज.
जेव्हा तो पूर्ण विश्वासाने तुमच्या खांद्यावर मान टाकतो तेव्हाच तुमच्याकडून हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतो. आणि विश्वासाचा खांदा सहन करणं ही जगातली सगळ्यात कठीण गोष्ट असते. विश्वासाने भरलेला खांदा सहन करणं सगळ्यात कठीण गोष्ट असते, कारण त्याच्यामध्ये इतकी ताकद असते. एखादा बुलडोजर सहन करू शकतो, पण विश्वासाने भरलेली एक मान सहन करताना खूप त्रास होतो. मला सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मला भांडायला तर खूप आवडतं, कारण आयुष्यभर भांडतच आलो. व्यवस्थेविरुद्धही भांडायला आवडतं, बायको बरोबरही भांडायला आवडतं, पोराबरोबरही भांडायला आवडतं, मित्राबरोबरही भांडायला आवडतं. एखाद्या वेळेला भांडण नसेल ना मी खूप अनइजी होतो. मी एकटाच चालत जातो, दगडे फेकतो झाडावर, भांडायला कोणीच नाही. मी माळावर दगडे मारतो. त्याच्या मागचे माझे हेतू वेगळे. आम्ही सगळेच जिवंत आहोत, आम्ही सगळेच संवेदना टिकून आहोत, याचं एक चिन्ह म्हणजे भांडण. नाहीतर सगळेच अण्णा हजारे सारखं मौनात गेलेले घेऊन काय करायचं. आपण कोण आहोत हे सांगू नये. मी नेहमी नैतिकतेच्या मर्यादा क्रॉस करून सेन्सिटायझेशन सेन्सिटिव्ह होतो. मी मला कधी पण रडायला येऊ शकतो, कधी पण. पण मी खुलेआम नाही रडत. कधी रडायच्या जागा ठरलेल्या आहेत माझ्या. मी चालत जातो कुठेतरी माळावर झाडाखाली, मी कोंडून घेतो आणि मस्त पैकी एकदा रडले ना तर पेन मधून असे झर 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 शब्द चालत जातात, कारण ते शब्द असुरूंशी नातं सांगायला लागतं, तुमच्या आतल्या जगाशी नातं सांगायला लागतं. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो, ज्याला रडायचं ना मस्तीत रडा, ज्याला हसायचं आहे ना त्याने लॉफिंग क्लब मध्ये न जाता कुठे पण हसा. हे सगळं मी एका नव्या काळाच्या बॅकग्राऊंडवर बोलतो. कुणी सांगावा सांगावं, कधी कधी तर मराठी चुकतं माझं, कारण कानडीचा प्रभाव माझ्यावर आहे अजून. मी प्रयत्न करत असतो उच्चार चुकू नयेत, वाक्य लांब लांब होऊ नयेत. मी आदल्यात प्रयत्न करत असतो, काहीतरी विचार करत असतो. कुणी सांगावं, उद्या उगवणाऱ्या सूर्याच्या हातात किती माणसं मारणारे किती बॉम्ब असते. कुणी सांगावं, उद्या सूर्योदय झाल्यानंतर कुणाच्या पायात. कुणी सांगावं, उद्या कोणत्या धर्माची नखं किती धारदार होतील. कुणी सांगावं, उद्या कोणत्या धर्मस्थळाच्या शिखरावर कबूतरांची हत्या होईल. माहिती नाही, माहिती नाहीये. माहिती असतं तर ह्या आपल्या तीन बापांचं मृत्यू दूर उकले असते ना. पण माहिती नाहीये, काळ मोठा कठीण आहे. आणि जेव्हा काळ कठीण असतो, जेव्हा काळ तप्त असतो, तेव्हा सामान्य माणसं लेखक कलावंत यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहत असतात. लेखकाने शब्दाशी जशी बेमानी करू नये, तशी लेखकाने माणसाशी पण कधीही बेमानी करू नये. दोघांच्या मधलं असलेलं इमानदारीचं नातंच साहित्य माणूस आणि त्याचा समृद्ध करत असतं. आणि सुगावासारखा पुरस्कार मिळाला तर त्या समृद्धतेला अधिक गती प्राप्त होते असं मला वाटतं. मी तुम्हाला सगळ्या माझ्या भावांना बहिणींना, छोट्या भावांना छोट्या बहिणींना छोटं म्हणण्यामध्ये माझा खूप फायदा असतो, कारण मला राग आला की कानाखाली सुद्धा वाजू शकतो. एकदा छोटा ठरव. मला खूप खूप आनंद झाला. बाहेर पाऊस आहे, वेळ झालेला आहे, तुम्ही शांतपणे ऐकला. हे भाषण नव्हतं, बाहेर कुणालाही सांगू नका मी भाषण ऐकायला गेलो होतो. मला भाषण शिकायचं आहे अजून, मला भाषण करता येत नाहीये असं समजू नका. फार भारी वक्ता आला, सो आय एम ट्राईंग फॉर इट. मला भाषण द्यायचं आहे एक दिवस, आणि ते पुण्यातच येऊन देणार आहे.
कारण कळलं तुम्हाला ले मस्ते आम्ही लय शाने सदाशिव पेठेत जाऊन ती एक दिवस जिरवायची किती भाषण करायला यायचं ते ऐकायला तुम्ही सगळ्यांनी यायचं तुमच्या श्री झालेला सौभाग्य धन्यवाद थँक्यू.